चिंतन हाच चिंतामणी. सद्गुरु वामनराव पै यांचे विचार. आपलं जीवन सर्वांगानं सुखी समाधानी आणि शांतीचं करायचं असेल तर जीवनात परमार्थाचा उपयोग व्यवस्थित करता आला पाहिजे. परमार्थ हे एक शास्त्र आहे, विद्या आहे, कला आहे. परमार्थ विशिष्ट नियमांवर अधिष्ठित आहे म्हणून ते शास्त्र आहे. या शास्त्राचा अभ्यास केल्यावर तीच विद्या होते आणि जीवनात तिचा वापर केल्यावर ती कला होते. कला म्हणजे कौशल्य. जीवनविद्या सांगते की परमार्थाचा जीवनात कौशल्यानं वापर करून जीवन सुखी करता येतं. कला किंवा विद्या यांचा उपयोग जीवन सुखी करण्यासाठी, सुसह्य करण्यासाठी आहे. जसं संगीत या कलेचा योग्य वापर केला जातो तेव्हा आपल्याला बरं वाटतं. संगीतामुळे एखाद्याला बरं वाटलं नाही तर एकतर तो दगड असेल किंवा पशु असेल. संगीत या कलेचा विद्या म्हणून अभ्यास करून ते सादर करू तेव्हा ते सुश्राव्य संगीत ठरेल. या उलट अभ्यास न करता संगीत वाजवल्यास ते बेसूर होऊन ऐकणाऱ्यांना शिक्षा ठरेल. हीच गोष्ट जीवनातील प्रत्येक बाबतीमध्ये म्हणता येईल. परमार्थ हे शास्त्र अभ्यासपूर्वक अवगत केलं तरच त्या कला म्हणून कौशल्यानं वापर करून आपला संसार सुखाचा करता येईल. लोकांचा समज असा आहे की संसार आणि परमार्थ यांचा एकमेकांशी काही संबंध नाही, एकमेकांपासून भिन्न आहेत. परंतु खरं म्हणजे या कलेचा आविष्कार संसारात होईल तेव्हाच जीवन सुखानं परिपूर्ण पूर्ण होईल, म्हणजेच परमार्थ सिद्ध होईल. कलेचा वापर नसेल तर जीवनात कलकल निर्माण होईल, तडफड निर्माण होईल. गीतेत असं म्हटलेलं आहे, योग कर्मसु कौशल्यम. किंवा हरिपाठात असं म्हटलेलं आहे, अद्वैत कुसरी विरळा जाणे. कौशल्याला कुसरी शब्द वापरलेला आहे. जीवन जगत असताना माणूस विचार करत नाही, जीवन म्हणजे काय, जीवन जगायचं कसं. आपण मेंढरासारखं जगतो. पुढच्या मेंढरानं उडी टाकल्यावर मागची मेंढरं पाठोपाठ उडी टाकतात. पहिल्या मेंढराचं काय झालं याचा विचार ते करत नाहीत. पुढे खड्डा आहे की काय ते पाहत नाहीत. मेंदू वापरतच नाहीत. मेंदू वापरत नाहीत ते मेंढरू. जीवनविद्या सांगते की जो मेंदू वापरतो, जो विचार करतो, त्याला संसारात सुखच मिळेल हे आपण लक्षात घ्यायला हवं. लोक संसारात जगताना विचारच करत नाहीत तसं परमार्थातही विचार करत नाहीत. रामदास स्वामी म्हणतात, संसार त्याग न करिता, प्रपंच उपाधी न सांडता, जनामध्ये सार्थकता विचारेची होय. ज्ञानेश्वर माऊली तर विचारालाच विवेक असं म्हणतात. ते म्हणतात, मज हृदय सद्गुरु जेणे तारीला हा संसार तरू, म्हणून विशेष अत्याधरू विवेकावरी. म्हणून विवेकाचा वापर केला नाही आणि संसारात दुःख आलं तर देवाला दोष देण्यात काय अर्थ आहे. देवाला दोष देण्यात काहीच अर्थ नाही. पण माणूस काय करतो, संसारात चांगलं झालं तर ते कर्तृत्व आपल्याकडे घेतो आणि वाईट झालं तर मात्र तो देवाला किंवा दैवाला दोष देतो. आता जीवन सुखी करायचं म्हणजे काय करायचं, तर जीवनाकडे पाहण्याचा दृष्टिकोन बदलला पाहिजे. जीवन म्हणजे खेळ नाही, जुगार नाही की संगीत नाही. जीवन म्हणजे युद्ध आहे. तुकाराम महाराज म्हणतात, रात्रंदिना आम्हा युद्धाचा प्रसंग
अंतर्बाह्य जग आणि मन. हे जे युद्ध आहे, हे युद्ध थोडा काळ चालणार नाही, तर सतत रात्रंदिवस चालणार युद्ध आहे. लक्षात घ्या की कृष्णानं जी गीता सांगितली ती अर्जुनानं रणांगणावरून पळून न जाता युद्धाला सामोरं जाण्यासाठी सांगितली. अर्जुनाला भगवंतांनी सांगितलं की तू जर युद्ध न करता पळून जाशील तर कौरव तुला मारतील. सांगायचा मुद्दा असा की पळून जाण्यानं प्रश्न सुटत नाहीत, तर ते अधिकच गुंतागुंतीचे होतात. वास्तविक जीवन हे युद्ध आहे. युद्धात जसं द्वंद्व असतं तसं आपल्या जीवनातही द्वंद्व आहे. जीवनात दोन भाग आहेत, एक म्हणजे मन, ते आहे 50%, आणि दुसरं जग, ते 50%. हे दोन्ही मिळून होतं ते जीवन. जीवनाचा 50% भाग म्हणजे मन हे आपलंच असल्यामुळं त्यावर ताबा मिळवणं हा परमार्थाचा पहिला भाग. या मनाची काळजी घेतली तर उरलेल्या 50% भागाची म्हणजे जगाची चिंता आपल्याला करायला नको. मन म्हणजे काय? तर विचारांची साखळी म्हणजे मन. हे कशा प्रकारे नांदतं? मनात कोणते विचार नांदतात? मनात चांगले वाईट, भले बुरे, विष अमृत अशी सर्व प्रकारची द्वंद्व नांदत असतात. जसं प्रत्येकाचं व्यक्तिगत जीवन असतं तसं सर्वांचं मिळून एक जीवन असतं, आणि त्यालाच कॉस्मिक लाईफ किंवा समष्टीचं जीवन असं म्हणतात. व्यक्तिगत जीवनाचा संबंध समष्टीचे असतो हे आपण लक्षात ठेवलं पाहिजे. मन हा आपल्या जीवनाचा महत्त्वाचा भाग आहे. त्यात काय विचार येतात जातात ते आपण बारकाईनं पाहिलं पाहिजे. हे विचार ज्या प्रकारचे नांदतात त्याप्रमाणे आपल्या जीवनाला आकार मिळत असतो. म्हणून आपल्या मनाला कशा प्रकारे आकार द्यायचा याचा विचार करणं म्हणजे परमार्थ, आणि तेव्हाच परमार्थाला खरी सुरुवात होते. म्हणून खरा परमार्थ मनाला आकार देण्यात आहे, आणि मनाला आकार देण्याचं सामर्थ्य आपणात आहे, कारण मन हे आपलं आहे. तेव्हा आपल्या मुलांवर आपणच संस्कार करायला पाहिजे, त्यांच्यावर लक्ष द्यायला पाहिजे. मुलाला जेव्हा हे कळतं की त्यांच्यावर आपलं लक्ष आहे तेव्हा ते बिघडत नाहीत. सर्व काही देव करतो हा जो समज आहे हा वास्तविक भ्रम आहे. तसंच सर्व ठिकाणी देव भरलेला आहे ही देखील चुकीची समजूत आहे. चार लोक भांडण करून एकमेकांची डोकी फोडतात तर त्यात काय देवाचा विलास आहे असं म्हणणार काय? बरं, सर्व काही देव करतो म्हणालात तर या जगाचा उद्धार कोणी करायचा, आणि तोही कशासाठी? जगाच्या उद्धारा संतांच्या विभूती असं जे म्हटलेलं आहे ते कशासाठी? त्याचप्रमाणे मग चोरांना खुन्यांना शिक्षा तरी कशासाठी करायची? हे सर्व प्रश्न निर्माण होतात. म्हणून जी वस्तुस्थिती आहे त्या वस्तुस्थितीचा तुम्ही स्वीकार करा. जीवनविद्या सांगते की सर्वत्र देव भरलेला आहे हे खरं नसून वस्तुस्थिती अशी आहे की सर्वत्र भरलेलं आहे ते चैतन्य आहे. आणि म्हणून माऊली म्हणतात, सर्व उपाधी माझी गुप्त, चैतन्याचे सर्वगत ते तत्वज्ञ संत स्वीकारते. सर्वत्र भरलेलं आहे ते चैतन्य आहे, आणि या चैतन्यातूनच देव उदयाला येतो. देव म्हणजे दिव्यत्व. देव म्हणजे चार हातांचा विष्णू, तीन तोंडांचा दत्त, गळ्यात सर्प असलेला शंकर हे डोळ्यासमोर आणू नका. त्यामुळेच निरनिराळे वाद झाले. रूप ही गोष्ट कल्पित आहे. आपल्या सोयीसाठी आपण देवाला रूप देतो. ज्या रूपाची भक्ती केली जाते तेच अंतर्मनात जातं, आणि अंतर्मनच ते रूप घेऊन प्रगट होतं. अहो, एखाद्या ख्रिश्चन माणसाला कधी गणपतीचा साक्षात्कार झाला आहे असं होतं का? नाही ना. तेव्हा सांगायचा मुद्दा असा की देवाची काल्पनिक रूप ही खरं तर आपल्या सोयीसाठी आहेत हे आपण लक्षात ठेवलं पाहिजे. चैतन्य देव नाही, त्या दिव्यत्व उदयाला येतं,
आणि त्या दिव्यत्वाची जेव्हा अनुभूती येते तेव्हा जो होतो तो साक्षात्कार। या चैतन्यात सर्व काही भरलेलं आहे, काय पाहिजे हे तुम्ही ठरवायचं। ओम शांती शांती शांती।